समजा हेच ते वीर आहे की जे आदिवासी लोकांच्या जीवावर उठली आहे. आता या हिरीच्या आजूबाजून तुम्हाला सारे राजकीय नेते, सारे प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, आमच्या सारखे प्रेस वाले दिसून राहिले. काल परवा लोक या ठिकाणी पोलीस नव्हतं, म्हणजे मेळघाटात एखादी झालेली घटना झाली रे की आमच्या सारखे सारे लोक पळत येतात. आता साऱ्यात महत्वाची गोष्ट आहे, मेळघाटात करोड रुपये जो पैसा येते तो मेळघाटातल्या लोकांच्या विकासासाठी येते का नेमका कोणा विकासासाठी येते पाहण्यासाठी गोष्ट. तुम्ही पाठीमाग पाहत असाल, सारे प्रशासकीय अधिकारी आहेत, खासदार आहे, आमदार आहे, जिल्हा परिषद सीईओ आहे, पंचायत समितीचे बीडीओ आहे, सारे कर्मचारी राहिले, पण आदिवासीचा जीव हा गेलेला भाऊ नक्की वापस येणार नाही आहे. सारेच्या सारे प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार आता या ठिकाणी जे कर्मचारी आहेत येले ते झापून राहिले. आता लोक झोपले होते का तुम्ही? लोकांच्या जीव गेल्यानंतर तुम्ही जर झापत असाल तर हे चॅटर्जी राजे ओळखू येते. मेळघाटात कोणत्या कितीतरी योजना आहेत, ह्या फक्त कागद काया करायच्या योजना आहेत. आता या लोकांनी जर शुद्ध पाणी प्यायलेच भेटत नसेल तर या ठिकाणची आरोग्य व्यवस्था कोण्या पद्धतीचं काम करेल? तुम्ही जर हे ईर पाय असाल ना, हे ईर कमी डबरच जास्त दिसून राहिलं, हे खरीखुरी गोष्ट आहे भाऊ. गावरान 90 वर माझ्यासोबत आणखी इच्छा आहे का स्थानिक काकी आहे, ते भल्ल्या काही काही बोलून राहिल्या मला समजलं नाही. तो काकी नेमका क्या होगा है बोन, तुम्हारे क्या मांगनी इधर? ब्लीचिंग मांगने को जाता है पानी में डालने को तो हमको देता नहीं. ब्लीचिंग? हाँ ब्लीचिंग. और उन मच्छी वाले को देता बैठ बैठ के उधर ठंडू में मच्छी पकड़ने को जाता. फिर हम बोलने को जाओ तो हमारे ऊपर रेस होता, मारने को उठता, बड़ा बड़ा आखिर निकालता. कौन करता ऐसा? वो जिसके पास दिया तुमने मैडम उनके पास, तो ये सरपंच मेंबर उनके पास, तो फिर हमको बोलने को जाओ तो हमारे ऊपर बड़ा बड़ा आखिर निकाल कर दौड़ता. तो फिर हमारा ये फजीता ऐसा करता, फिर ये ऐसा तकलीफ करता हमारा. और उनका घरों घर में पूरा दे देता उनका समाज के वाले को, और हमारा कोरकू को एक भी नहीं देता. कोई सरपंच नहीं होना, मेंबर नहीं होना हमारे गांव में, सब हमारा गांव का माँ चोद दिया. तर माझ्यासोबत मेळघाटातले एक स्थानिक नागरिक आहेत. भैया मला एक गोष्ट सांगा की एवढं मोठं राज्य, 2-3 लोकांचे जीव गेले, या सर्वस्वी घटनेले कोण जबाबदार आहे, याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे? बा कारवाई तो जो कुछ होना है वो प्रशासन करेगा ही, लेकिन अगर विद्युत पुरवठा नियमित रूप से चालू रहता तो ये जो दुर्दैवी घटना हुई है तो ये बहुतांश नहीं होती थी. इसके लिए सर्वस्व जवाबदार विद्युत डिपार्टमेंट ही है. विद्युत की वजह से हम लोगों को दूषित पानी पीना पड़ता है. एक ये पास डोंगरी की ही समस्या नहीं है, जो काटकुम चूरनी के आजू बाजू के जितने भी गांव है उस गांव को बारिश चालू होती है तो हमेशा 1-2 महीने ऐसा दूषित पानी पीना हमेशा पड़ता है. और इसके लिए सर्वस्व जवाबदार ये विद्युत डिपार्टमेंट ही है. अगर विद्युत नियमित शुरू रहती तो ये घटना ऐसी होती नहीं थी. तो ज्या ज्या आदिवासी लोकांना दूषित पाण्यानं विषबाधा झाली होती त्याच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेत केलाय भरती. तर या ठिकाणी काही लोक सध्या अंधारात तुम्ही पाहू शकता, 1-2 झनेले सैलेन लावल्यात, आळव्या तिरप्या तारप्या दोऱ्या लावल्या, करोडो रुपयाचा फंड आरोग्य विभागाला दिले, स्टँड आणता आले नाहीत का, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
सध्या दोघजण आहेत, बाकीच्या लोकांना या ठिकाणी आता सुट्टी दिली गेली आहे. या ठिकाणी जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील त्याची आपण भेट घेऊन त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर माझ्यासोबत इथं पाचडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेत तात्पुरत्या वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या माहुलकर मॅडम आहेत. माहुलकर मॅडम बाबा, एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रॉब्लेम आला तर नेमका आकडा काय आणि किती प्रकारची कॅज्युअलिटी सध्या झाली आहे? कालपासून पाचडोंगरी या गावामध्ये कॉलरा सदृश्य साथरोगाची लागण झालेली आहे. सगळ्या रुग्णांना जवळपास उलट्या आणि पातळ संडास असे लक्षणं आहेत. आतापर्यंत कालपासून आमच्याकडे एकूण 118 रुग्णांची नोंद झालेली आहे. यामध्ये जे पेशंट अति गंभीर आहेत त्यांना आम्ही PSC आणि RH सुरणीमध्ये शासकीय रुग्णवाहिकांनी संदर्भ सेवा देऊन त्यांचे जीव वाचवण्याचे अतोनात प्रयत्न करत आहे. तसेच कार्यक्षेत्रामध्ये पाचडोंगरी आणि कोयलारीमध्ये सुद्धा आजपासून सारखेच पेशंट आढळून आलेले आहे. त्यामध्ये कोयलारीमध्ये आणि पाचडोंगरी या दोन्ही गावामध्ये आमची आरोग्य चमू अहोरात्र काम करून या साथरोगावर नियंत्रण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बरं, मला एक सांगा, सध्या आतापर्यंत किती कॅज्युअलिटी या तुमच्या कार्यक्षेत्रात झाल्या या प्रकारात? या प्रकारात आमच्या कार्यक्षेत्रामध्ये 2 मृत्यू झालेले आहेत. बरं, प्रसार माध्यमावर अशा बातम्या येतात की 3 मृत्यू दाखवले जात आहेत. नाही, तिसरा जो मृत्यू आहे तो पाचडोंगरी गावचाच आहे. पण त्याचं वय 76 इयर्स होतं. त्याचा मृत्यू हा वार्धक्यामुळे झालेला आहे. सोबत स्थानिक मेळघाटातले एक नेते आमचे दयारामजी भाऊ आहेत. भैया, लयच खराब परिस्थिती झाली. लोक जर पाण्याच्यानं मरत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. बा, पाचडोंगरी इस गाव में इलेक्ट्रिक डिपार्टमेंट का लाइन काटने की वजह से हमारे लोगों का वाटर सप्लाई का कनेक्शन बंद हो गया और उस कारण से वो खाजगी कुएं का पानी पिए उन्होंने और वो पानी पीने के वजह से आज 100 से 150 लोग डायरिया के शिकार हुए हैं और उसमें से तीन लोगों का डेथ हो चुका है. इसको सरस्वती जवाबदारी MHCB को माना जाए. दूसरी बात, यहाँ का जो ग्राम सेवक है वो ग्राम सेवक का जिम्मेदारी है. उन्होंने उस कुएं से लोगों को पानी नहीं पीने देना था लेकिन ग्राम सेवक 3-3 महीने 2-2 महीने 15-15 दिन आते नहीं. उसके वजह से ये घटना आज पाचडोंगरी इस गांव में हुआ. आज मेरे साथ CO साहब है, अपने जिले की खासदार मैडम है, DHO है, CS है, सभी लोग आए हैं. सभी लोगों ने कुएं का जायजा लिया. वहाँ का पानी जानवर भी नहीं पीता. ऐसा पानी हमारे आदिवासी लोग पी रहे हैं. ये सबसे बड़ा गंभीर भाव है. संबंधित जितने भी अधिकारी कर्मचारी वर्ग है इन पे शासन ने कार्रवाई करना चाहिए. ऐसा एक मेरा निवेदन है. तो गावराम 19 पाचडोंगरी या गावातून ऑनस्पॉट आढावा घेतला. तुम्हाला मी विरही दाखवली आणि विरीच्या भोवती कसे ते प्रशासकीय अधिकारी राजकारणी लोक एकामेकावर सरके होत होते तेही दाखवलं. विशेष म्हणजे या गावात पाणी प्यासाठी आणखीन एक विहीर आहे पण या दुसऱ्या विहिरीन लोक पाणी भरत होते. त्याच पाण्याचं जे इन्फेक्शन आहे की त्या लोकल झालं ते ना या ठिकाणचे काही आदिवासी बांधव झाले माहीत. हे दुर्दैवी घटना मेळघाटून आणि गावराम 19 कोणती बातमी जाग्यावर कव्हर केल्याशिवाय त्या बातमीची आम्हाला मजा येत नाही. आज या ठिकाणी लय मोठ्या गाळा दिसून आलेल्या, पांढऱ्या फडक गाळा. सारे शासकीय अधिकारी राजकारणी सारे लोक आज या गावाला भेट देऊन राहिली पण गेलेले जीव डबल वापस येतात का? सगळ्यात महत्वाची गोष्ट गावराम 19 या माध्यमातून सांगते, गेल्या 4-5 वर्षात जे पाणीवर त्याच्यानंतर या ठिकाणचा समाज सुधारावर जे प्रोजेक्ट चालू आहेत की नाही, यात खासगी NGO असो सरकार मान्य अर्थसाहित NGO असो याचं बी सोशल ऑडिट होणं महत्वाचं आहे. नाही तर करोडो रुपये फंड येते आणि तो फंड जाते कुठे? आदिवासी लोक जरा जे दरवर्षी मायग्रेशन चालूच आहे हे खरीखुरी बातमी. सारेच ऑडिट करा आणि येणं कोणते कारनामे केले की नाही हे बाहेर काढा. हे खरीखुरी बातमी पाल भेटली तुम्हाला गावराम 19 वर. बातमी देताना की नाही कोणाचं टेन्शन घेत नाही.